शिवसेना शाखा वळ, विद्यार्थी सेना वळ, महिला आघाडी यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे 28 वर्ष मोफत वया पाटप कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन नियोजन करणारे शिवसेना शाखा वळ ह्या कार्यक्रमाचे मान्यवर अध्यक्ष विकासजी भोईर, पंचायत समिती सदस्य ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथ पाटील, चक्रधारीजी पाटील उपतालुका प्रमुख, अनंताजी भामरे शाखा प्रमुख, अतितजी भामरे तालुका युवा अधिकारी, सचिन पाटील उपविभाग प्रमुख, विजय भामरे संपर्क सचिव, दयाराम पाटील उपशाखा प्रमुख, बजरंग भोईर उपशाखा प्रमुख, निवृत्ती पाटील उपशाखा प्रमुख, ज्ञानदेव भोईर सचिव, नंदिनी भोईर उपतालुका संघटक, सुरेखा भोईर उपविभाग संघटक, राजश्री भोईर उपशाखा संघटक, उदय पाटील. ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्नेहा भोईर सरपंच, भास्कर पाटील उपसरपंच, हर्षदा भामरे सदस्य, कचेर पाटील ज्येष्ठ शिवसैनिक, धुंदाजी पाटील, जयवन भोईर, हेमन पाटील, रमेश पाटील, तानाजी भोईर, इंद्रपाल पाटील, स्वप्नील पाटील, रोशन पाटील व विद्यार्थी वर्ग शिक्षक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोफत वया वाटप कार्यक्रम आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे सचिनजी पाटील. पण शेवटी एक औपचारिकता असते की येणाऱ्या अतिथी असतील त्या मान्यवरांचं आपल्याला स्वागत करावं लागतं. तर मी स्वागत करण्यासाठी इथे आमंत्रित करत आहे शिवसेना शाखा वळचे शाखा प्रमुख आनंदजी भामरे. मी आता विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, कारण ज्या पद्धतीने आता थोडा मागे पुढे होऊ शकतो यांचं यथोचित विनंती करतो. माफी मागतो, समजून घ्यावं. पुढील कार्यक्रम आपल्याला हा का आयोजित केलेला आहे त्याची संकल्पना काय? शिवसेना शाखावर मोफत वया वाटप 2019. आज शिवसेना शाखेला 28 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या 28 पूर्ण झाली, पण या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य माननीय श्री विकासजी भोईर साहेब, 28 वर्ष पूर्ण आहे. एक काही वर्षाचा खंड न पडता आज वया वाटप चालू आहे. आज हा एक उदाहरण देईल की जे भक्ती पिढीला येतात, स्वाध्याय परिवाराचे लोक एकदा माझ्या घरी आले आणि
येतात त्यांनी असं सांगितलंय भक्तीचं गाव एक तर कसं भक्ती करायची काय करायचं कसं काय तुम्ही. त्याच्यानंतर त्यांना माझे टेबलाखाली त्यांना एक खुर्ची आपली वही मिळाली आणि त्या वहीवर ते नाव लिहिलेलं होतं की शिवसेना शाखा वय मोफत वाय वाटव की दोन वय आम्ही देणार आहोत की त्यांची भेटवस्तू समजून त्यांनी स्वीकारावा आणि खूप खूप अभ्यास करून आपलं उज्ज्वल भविष्य करावं आणि आपलं आई वडिलांचं नाव लौकिक करावं, आपल्या शाळेचं नाव लौकिक करावं, आपल्या गावाचं नाव करावं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी अधिक शुभेच्छा देतो. आज शिवसेना बाळासाहेबांनी 1966 साली स्थापन केली आणि शिवसेनेचा 1969 साली ह्या वलगावी या मोठ्या वयस्कर माणसांनी त्यांचा आजपर्यंत आम्ही नवीन पिढीने असा हा चालू ठेवलेला आहे आणि आज 28वं वर्ष म्हणजे आज हा मला तर वाटते आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये कुठेही ऐकायला भेटणार नाही की 28 वर्ष एक गरीब मुलांकडे पाहून त्यांनी त्यांची एक वया वाटपाचा कार्यक्रम त्यांना एक शिक्षणासाठी एक बलाढ्य असा एक मदतीचा हात म्हणून आज हा शिवसेना देऊ शकते. आणि खरोखरच आपण म्हणतो की गरीबाला कोणी वाली नाही, परंतु जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत गरीब कोणीच नसेल या भिवंडी तालुक्यामध्ये असा मी तुम्हाला ग्वाही देतो. आता कसं वाटतंय सेनेची शिवसेनेची गर्जना ही खरोखरच मना मनाला मग ती लहान मुलं असो, तरुण वर्ग असो किंवा आपले वृद्ध लोक असो सगळ्यांच्या मनात एक धडकन जशी कोणी भरते खरोखरच आज वया मिळणार म्हणून आपली ही आज वया मिळणार म्हणून आपली ही छोटी मुले खूपच आनंदाचं प्रतीक घेऊन आलेली आहेत. जन्म देणं ही सोपी गोष्ट आहे पण पालन पोषण करणं खूप महत्वाचं आहे. त्याच 28 वर्षापूर्वी आपल्या या गावामध्ये वया वाटपाचा कार्यक्रम सुरुवात झाली, परंतु आजपर्यंत तो तेवत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आज आपली शिवसेना शाखा अगदी युवा सेना अध्यक्ष भांबरे किंवा इतर आपले सगळ्या गावातील शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आपल्या यथासांग शक्तीप्रमाणे या वया वाटपाचा कार्यक्रम उपस्थित व्यासपीठ व माझ्या बांधू भगिनी आणि बालकार्यांना माझा खरंच सलाम आहे की असंच यापुढे तुम्ही या वया वाटपाचा प्रोग्राम आहे आणि तो 28 वर्षापासून लढवत आहे. तर मला वाटतं निष्काम भावनेने ही त्याचे कोणीतरी आलेले आणि त्याने सांगितलं का हा पुण्याचं काम आहे. ज्या वयीत विद्या लिहिली जाते ती विद्या माझे गुरु यांनी शिकवलेली असते. कोणीतरी एक माध्यम असतो आणि त्या माध्यमानुसार हे सारे शिक्षण चाललेलं असते आणि ते मुलांच्या हृदयात उतरत असतो. माझं एकच बोलायची विनंती आहे ही लहान लहान मुलं सगळे आपले शाळेत सगळे भारतीय लोकांचे यांना आपण दोन दोन वया पाच पाच वया चार चार वया काय आपल्या ऐपतीप्रमाणे देऊ शकते. त्याच्याने मला खूप आनंद आहे आणि अभिनंदन आहे. आमची शिवसेना जोरात आहे, कोणाची मजाक मस्ती नाही घेऊन स्वतःचे सौ खर्चारी करत आहे. शिक्षक वर्ग आहे कार्यक्रमाबद्दल दरवर्षी या शिवसेना शाखेतर्फे मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम असतो. आता हे जे आमच्या शाळेत येणारे जे विद्यार्थी आहेत ते सगळे भारती म्हणजे आजूबाजूच्या परिसरातून येणारे विद्यार्थी आहेत आणि ते गरीब त्यांची परिस्थिती असली तरी ते अतिशय चांगले म्हणजे इथे येऊन खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि ते पुढे जातात प्रगती आपले करतात. आता गरीब असल्यामुळे त्याला तेवढ्याशा म्हणजे वह्या शासनाकडून तर पुस्तकं वगैरे मिळतात पण वह्या मिळत नाही, लेखन साहित्य सुद्धा एवढं काय मिळत नाही. पण आपल्याच्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्याच्यामार्फत हे सगळं साहित्य त्याला दिलं जातं आणि त्यातूनच मुलांचा अभ्यास वगैरे त्यांची प्रगती होत असते. कुटुंबाची भूंकर घालून त्याला धगधगता निखारा बनवणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना वंदन करून नव चैतन्याचा झरा आसमानी दराला एक शिवसैनिक खरा पणे साजरा होतो ही एक परंपरा आहे.
शिवसेना शिस्तबद्ध शिस्तबद्ध व वचनबद्ध से सेवा भावी आणि ना जिथे नामर्दाना स्थान नाही अशी शिवरायांची सेना म्हणजे शिवसेना। या शिवसेनेचा ज्यांनी हे रोपटे लावले इथे त्यांचे नातू आज या पडता अखंडपणे चालू आहे। हा कार्यक्रम बोलण्यापेक्षा ही आपली परंपरा आहे, आपल्याला दिलेला वारसा आहे जो आपण जपत आहोत आणि पुढे नेत आहोत। शिवसेना कधी सत्तेची लालची नव्हती, शिवसेनेला सत्ता मानवत पण नाही। जेवढी शिवसेना विरोधी पक्षामध्ये आक्रमक असते त्याच्यापेक्षा सत्तेमध्ये असल्यावर काही हे समाजकारण करतो। कारण तसं आहे की हिंदुहृदय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना प्रमुख आपण बघाल मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकले असते, मंत्री सुद्धा होत होती, पण कधी सत्तेचं पद घेतलं नाही त्यांनी। आणि या शिवसेना प्रमुखांनी या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्याला जो 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो त्या वृक्षाचं कसं वाटतं वृक्षात रूपांतर होतं काही वर्षांनी, तसं ही आपली शिवसेना शाखा गेली 28 वर्ष कुठलाही खंड न पाडता या शाखेचा एक कार्यक्रम वयापर चालू आहे। स्वर्गीय मावळसी पाटील बाबांच्या संकल्पनेतून स्वर्गीय गुरुनाथ भामले साहेब पूर्वी वय वाटपाचा कार्यक्रम सुरू केला होता अविरत, त्याचा वारसा सर्व आमचे पदाधिकारी एकंदरीत पाटील साहेब असतील, भामले साहेब असतील, बजरंग भोईजी पण ज्ञानदेव भोये, त्याचा वारसा अविरतपणे गेले 28 वर्ष कुठलाही खंड पडतात या शालेमध्ये या शाखेमध्ये शाखेमध्ये तालुक्यामध्ये तालुक्या जिल्ह्यामध्ये जिल्हा सोडून कोल्हापूरपर्यंत रायगडपर्यंत या शिवसेना शाखावरच्या वतीने वय वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। या वय वाट कार्यकर्त्यांना एक आमचा एक हेतू असतो, आमच्या शाखेचं आमचे कुटुंब आहे की